आता यानंतर वळूयात आपल्या जवळ असलेली पुण्यनगरी पैठण. नाथांचं पैठण असं म्हणून आपल्याला सर्वांना ते परिचित आहे. औरंगाबाद, देवगिरीचा किल्ला आणि सारं काही हे आपण अनुभवत असतो, बघत असतो. पैठणला गेल्यानंतर एकनाथ मंदिरात गेल्याशिवाय आपण बाहेर पडत नाही. आणि त्याच नाथपंथाचे असलेले आमचे पंडितजी पंडित गिरीश गोसावी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आकाशवाणीचे संगीत विभाग प्रमुख म्हणून सर कार्यरत आहेत. अनेक मैफिली त्यांनी गाजवलेल्या आहेत, अनेक CD, VCD, अनेक पारितोषिकं. आणि त्यांच्यासमवेत त्यांचे बंधू मिलिंद गोसावी हेही इथे उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये तबल्यावर धनंजय जळगावकर, तसंच हार्मोनियमची साथसंगत करत आहेत मिलिंद गोसावी, पखवाजची योगीराज पांडे आणि साईड रिदम अर्थात टाळ आणि साईड रिदम श्रीनाथ जेहूरकर. असं म्हणतात जिथे आपण वास्तव करत असतो त्या आजूबाजूचा परिसर हा आपल्याला हळूहळू भावायला लागतो. आणि म्हणूनच आपण स्वतःला भाग्यवान म्हटलं पाहिजे, कारण आपण स्मार्ट सिटी औरंगाबादमध्ये राहतो, जे की आता औद्योगिकदृष्ट्या प्रगत होत आहे. चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा हे सगळं इंडस्ट्रीयल एरिया, ज्यामुळे औरंगाबादची पॉप्युलेशन पण आता भरभराटीला आलेली आहे. आणि म्हणूनच त्याची ओळख जर सांगायची असेल तर असं एवढंच मी म्हणेन आणि पंडितजींकडे माईक सुपूर्त करेन. या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, अवर गहे गोदामाई तोवर गाणे गाऊ, अवर गहे गोदामाई तोवर गाणे गाऊ, नसता सागर इथे उसळल्या विवेक सिंधूच्या लहरी, नसता सागर इथे उसळल्या विवेक सिंधूच्या लहरी, शककर्त्यांचे दावित वैभव प्रतिष्ठान ही नगरी, प्रतिष्ठान ही नगरी, देवगिरीच्या इतिहासाला, देवगिरीच्या इतिहासाला सदैव साक्षी ठेवू, अवर गहे गोदामाई तोवर गाणे गाऊ, तोवर गाणे गाऊ. ऐकूयात यानंतर पंडित गिरीश गोसावी.
ma ma ga ma ri ga ma ri ma ga